व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। आज वटपौर्णिमा सणानिमित्त शिर्डी शहरातील वॉर्ड क्रमांक 15 मध्ये कोरोना प्रतिबंधात्मक सर्व काळजी घेत मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आलाय। याई नगरसेविका अनिता जगताप यांच्या हस्ते महिलांना वृक्ष वाटप करण्यात आलाय। या प्रसंगी माळी नगर परिसरात वृद्धांसाठी नाना नानी ओपन पार्कचं लवकरच उद्घाटन केलं जाणार असून हा पार्क नागरिकांसाठी खुला होत असल्याचं नगरसेविका अनिता जगताप यांनी सांगत कोरोनापासून संपूर्ण जगाला मुक्ती मिळू दे अशी साईचरणी प्रार्थना केली आहे। साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते। त्यांचं पतिराजांचं आणि त्यांचं स्वतःचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाओ आणि मी माझ्या साईबाबांच्या चरणी प्रथम प्रार्थना करते। आज वटपौर्णिमेनिमित्ताने वृक्षारोपणाचा आज आम्ही उपक्रम राबवलेला आहे। नाना नानी पार्क केला आहे। वृद्ध लोकांना तिथे येऊन आपलं स्वतःचं सांत्वन करून एकमेकाचे मित्रमैत्रिणी येऊन अशा गप्पा मारणं वगैरे याच्यासाठी आम्ही नाना नानी पार्क बनवलेला आहे। आणि माझ्या वार्ड क्रमांक 15 माळीनगरचा हा जो रस्त्याचं काम अपूर्ण होतं ते आता पूर्ण होणार आहे। आणि माझ्या बाबांना एवढंच साकडं घालू इच्छिते, बाबा आता हा कोरोना जाऊ दे। माझ्या ज्या माता भगिनी आहे, माझे जे बंधू आहे, आमचं साईबाबांचं जसं जोपर्यंत मंदिर उघडत नाही तोपर्यंत आमची सगळ्यांची परिस्थिती खूप वाईट चालू आहे। माता भगिनींना पण सांगते का काही घाबरू नका, बाबांनी आपल्याला कधी उपाशी ठेवलं नाही, बाबा कधी मला उपाशी ठेवणार नाही यातील मात्रही शंका नाही, पण बाबा आता हा कोरोना जाऊ दे आणि माझं पूर्ण महाराष्ट्र राज्य आणि भारत देश सुखी आणि समृद्ध होऊ दे। या निमित्ताने वटपौर्णिमेला सावित्रीला एक नमन करते, माझ्या बाबांना नमन करते, जाऊ दे आणि आमचं जग हे सगळं सुरक्षित होऊ दे। आणि जे मुलंबाळं आहे त्यांना ही तिसरी लाट येणार आहे, बाबा ही तर लाट येऊच देऊ नको, कारण आम्ही जे मोठे माणसं आहोत त्यांनी सहन केला हा कोरोना, पण माझे जे सर्वांचे मुलंबाळ आहे ते सुरक्षित राहू दे, त्यांना ह्या कोरोनाची लाट ही तिसरी येऊ देऊ नको, ही बाबांच्या चरणी प्रार्थना करते। आणि मुलं 16-17 वर्षाची खूप आहे 15 वॉर्डमध्ये, त्यांच्यासाठी ओपन जिमचं हे तयारी केली, ते पण आज होत आले पूर्ण। इथं रोडचा कार्यक्रम केला, रोडचं पण काम होणार आहे आता एवढ्या लवकर। आणि महिला वड सावित्रीला येऊन वडाची पूजा करतात, आपल्या पती परमेश्वर 7 आपल्याला हाच नवरा मिळू दे म्हणून, त्याच्यासाठी तिथं गोल असं बांधून कट्टा बांधून बेधून महिलांच्या पूजासाठी पूर्ण व्यवस्थित करणार आहे। आणि तर ते आमच्यासाठी सगळंच करतात वॉर्डमध्ये। प्रतिनिधी प्रदीप वराडसह सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी।